तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा विभाग घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आम्ही आलो भाजे केव्जवर, बुद्धांची लेणी आहे तिकडे, आणि माझ्यासोबत आहे अंकित, समृद्धी आणि मंगेश, आणि अजून एक मित्र आहे तो पुढे गेला आहे, थोडा चढून आलो आहे. पायऱ्या छान आहेत आणि रस्ता पण चांगला आहे. पूर्ण डिटेल मी वर गेल्यावर देतो. आता पूर्ण पॅच वरपर्यंत जाऊया आणि मग बोलूया. भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मळवली गावानजीकच्या भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहे. इथे यायचं असेल तर मळवली स्टेशन जवळ आहे. तिकीट दर 20 रुपये आहे, पण सध्या कोविड सिच्युएशनमुळे ऑनलाईनच करावा लागतो. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. तिकीट घेतल्यावर हा प्रवेशद्वार दिसेल, तिथून आत जाऊ शकता. तर आता फायनली आपण आलो बुद्ध लेणीवर. जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तेव्हा तुम्हाला तिकडून बघायला अलाउड आहे, पण आम्ही शेवटपासून चालू केलंय. इकडे खूप आवाज आहे त्यामुळे थोडा त्रास होईल, पण तुम्हाला मी आता पहिल्यांदा जिथे मेडिटेशन गृह होतं ते दाखवतो. सो आपण आतमध्ये जाऊन बघूया आणि त्याचा साऊंड बघूया. हा माईक जस्टिस देणार नाही, पण आपण ट्राय नक्की करू. तेव्हा जे मेडिटेशनचं गृह बघितलं, हे गृह बघितलं ना, तर पूर्ण दगडाचाच आणि इथला आवाज हा इको व्हायचा. जसं की आपण तेव्हा बुद्धं शरणं गच्छामि, हा जो आवाज आहे ना तसा घुमतो. आणि त्यांनी मेडिटेशनसाठी काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन चांगलं बसतं. सो याच्याबद्दल मला जास्त काही इतिहास माहीत नाही आहे, तरी पण मी जेवढा माझ्या भाषणात आला आहे, जेवढे मला बुद्ध माहीत आहेत, तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेन. आपण आता हळूहळू दुसऱ्या लेण्या बघूया आणि मी व्हिडिओ दाखवीन आणि त्याच्या बॅकग्राऊंडला माझा व्हॉइस असेल. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर अंकित आहे. सो आपण हा व्हिडिओ चालू करूया. हे आहे मेडिटेशन गृह सर्वात शेवटच्या बाजूला. आम्ही शेवटच्या बाजूनेच लेणी बघायचं ठरवलं होतं. इथे आहे पाण्याची टाकी. पाणी एकदम स्वच्छ, निखळ आणि शुद्ध. आता आपण पाहूया लेणीमधील विश्रामगृह. येथील विश्रामगृह निरखून पाहिल्यास इथे दिवा लागत असावा. व इथे खुंटे अडकवण्यासाठी जागा वाटते. इथे फक्त अंदाजच बांधता येईल, बाकी याची माहिती कुठेही उपलब्ध नाहीये. इथे भिकुना राहण्यासाठी खोळ्या आढळतात. या लेण्यांना 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. येथील सूर्यलेणी प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत, शस्त्रधारी, द्वारपाल, वन्य प्राण्यांचे थर आणि चैत्य स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि चंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. या पहिल्या शिल्पात 4 घोड्यांच्या रथावर सूर्यस्वार होऊन चालला आहे. रथात त्याच्या मागे पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्याच्या या रथाखाली काही असुर तोडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता रथातील त्याच्या दोघी, त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया, तर रथाखाली तुडवल्या जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे. Thank you.
इथे बघाल ना तर सगळीकडे विश्रामगृहच आहेत, म्हणजे आतापर्यंत आम्ही जे बघितलंय ते एक मेडिटेशन गृह होतं आणि बाकी जे दोन्ही तो वरती पण होता तो विश्रामगृहच होता आणि इकडे पण आतमध्ये तेच आहे. अजून एक आतमध्ये चार पाच खोल्या आहेत पण त्या तिकडे जायला अलाउड नाही आहे, बंद केलं आहे. आता आपण वर पण बघूया, इकडे पण तेच असेल है ना, बघूया. तेच आहे विश्रामगृहाच आहे. आता पण विश्रामगृह आहे ना, हा हा तो सेम आहे, सेम आहे. कॅप्चर केलेला लास्ट ते बघायला खूप वेळ जातोय आणि ऊन वाढत चाललंय, गरम पण होतंय, सकाळी सकाळी थंडी लागायला लागली. नंतर मग बहुतेक भाज्या, हे भाजीचे केव्ज आहे ते फक्त विश्रामगृहासाठीच बांधले असावी तेव्हा, असं मला अंदाज आहे. आराम करण्यासाठी यायचं असेल, शांतता हवी असेल तर इकडे या. आहे ते स्तूप आहे आणि टोटल सात सात ते आठ स्तूप आहे तिथे. इथून जायला जागा ना, आपण बाहेरून तुम्हाला दाखवतो. या लेणीवर भरपूर प्रमाणात स्तूप पाहायला मिळतात व तेथील नक्षीकामही अजून चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आहे. इथून वर गेल्यावर आपल्याला पाण्याची टाकी दिसते, यातील पाणी निरखून पाहिलं असता खालील तळ दिसतो, म्हणजेच पाणी खूप शुद्ध आणि स्वच्छ आहे. आम्ही इथला पाणी पिऊन पाहिलं, छान लागलं. इथे बहुतांश प्रमाणात विश्रामगृहे आहेत. प्रत्येक विश्रामगृहाची रचना सारखीच दिसते. हे आहे दुमजली कोरीव विहार. इथे सध्या प्रवेश निर्बंध आहे. हे आहे चैत्यगृह. आता आपण ह्या वास्तूविषयी माहिती घेऊया. कातलात एक चैत्य कमान कोरली आहे. या कमानीला एकूण 172 छिद्रे पाडलेले आहेत. येथील चैत्य सुमारे 17 मीटर लांब, 8 मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात 27 अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबावर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आहे आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.
स्तूपा पाठीमागील खांबावर बुद्धांची पोसडशी चित्रे दिसून येतात. चैत्यगृहालाही लाकडी तुल्यांचे छत आहे. या तुल्यांवर ब्राह्मी लिपीत लेख आहेत. तर आता आम्ही बसलो इकडे स्तूपच्या इथेच. कसा वाटत एक्सपिरियन्स? खूप छान आहे, खूप शांतच आहे इकडे. मस्त वाटतं, शांत आलंय. हां, मस्त वातावरण आहे. कधीही या, व्हिजिट करा. फक्त चप्पल वगैरे घालून वर येऊ नका, कारण डिसरिस्पेक्ट सारखं होईल ते. या बघा आणि एन्जॉय करा. इथं खूप लोक आहेत, उद्धट वागत आहेत, पण प्रत्येकाला आपण सांगू नाही शकत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढे एकच आहे, ते पण दाखवतो. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर 800 वर्ष म्हणजेच इसवी सन 6व्या शतकापर्यंत लेणी निर्मिती प्रक्रिया सुरू होती. जनतेच्या दानातून येथील विहार उभे राहिले आहेत व त्यांच्या दानाचे लेख येथे दिसून येतात. तर हा पूर्ण इतिहास होता भाजे लेणीचा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बस हाच हा व्हिडिओ लेण्या संदर्भातच होता. सो आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही चुकला असेल तर माफ करा माहिती सांगण्यात. जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर कमेंट बॉक्स कमेंटमध्ये करा, कारण हे नाजूक विषय हाताळायला भीती पण वाटते आणि आनंद पण होतो. येस, बाकी नमो बुद्धाय. आणि या व्हिजिट करा, व्हिजिट नक्की करा. बाय, थँक्यू. तिकीट काय? 20 रुपये. 20 रुपये आणि ऑनलाईन करायचं आहे, ते मागाशी दाखवलं तेच. बाय.